मैत्रिणींनो, तुम्ही जर इतिहास पाहिला ना, तर फक्त बोटावर मोजण्या इतक्या महिला आहेत ज्यांनी काहीतरी अतिउच्च कामगिरी केली आहे. हां, पण आज जर पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करत आहे. संख्या कमी आहे, पण प्रगती होते आहे. क्रीडा, साहित्य, कला, तंत्रज्ञान अशा कुठल्याही क्षेत्रात महिला आता मागे नाही आहेत. पुरुषांमध्ये जे गुण असतात ते महिलांकडेही असतात हे वेळोवेळी सिद्ध झालं आहेच. मात्र असे काही गुण आहेत, कौशल्य आहेत, अशा काही गोष्टी आहेत जे आजवर चांगली कामगिरी करणाऱ्या या महिलांकडे होते. या काही सवयी आहेत ज्यामुळे महिलांना पुढे येता येते. आता अर्थातच हे गुण किंवा सवयी सर्व महिलांकडे असावेत असं मला वाटतं, पण हे कंपल्शन नाही आहे आणि शक्य असल्यास आपण सगळ्यांनी हे गुण आपल्यामध्ये उतरवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. पहिला गुण आहे वाचन आणि लेखन. वाचनामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, आजूबाजूच्या जगातील माहिती आपल्याला मिळते. महिला अशिक्षित राहिली तर तिची सगळीकडून फसवणूक होते, पण वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळतं आणि ते योग्यरित्या वापरता येतं. वाचन हे प्रत्येक गोष्टीबद्दल काहीही शिकवण्याचा प्रवेशद्वार आहे असं मला वाटतं. जितके जास्त वाचाल तितके जास्त ज्ञान मिळेल. वाचनामुळे आपली कल्पनाशक्ती वाढते. वाचन कल्पनाशक्ती वाढवण्यास मदत करते. मुलींमध्ये वाचनामुळे धैर्य संचार करते. वाचनामुळे जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. वाचन करणारी महिला ही वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता बाळगते. वाचन केल्याने महिलांचं व्यक्तिमत्व खुलायला मदत होते. वाचनामुळे आपला शब्दसंग्रह वाढतो आणि वाढलेल्या या शब्दसंग्रहामुळे आपण अधिक चांगलं संवाद करू शकतो, अधिक चांगले संवादक होता येऊ शकतं. आपल्याला वाचनाची जर आवड असेल तर मित्रमंडळी, मैत्रिणी, लोकांमध्ये, इतर कुठेही वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेमध्ये आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये मिसळण्यात आपल्याला मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो. आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास मिळतो. आपले व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्यामुळे तुम्हाला वाचन जर सुरू करण्यामध्ये अडचणी येत असतील तर दररोज आपल्या वेळापत्रकामध्ये वाचन करण्यासाठी थोडासा वेळ काढा. तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे जरी वाचनाला दिली तरीही तुम्हाला त्याचे बरेच फायदे दिसतील. दुसरा गुण जो महिलांकडे असायला पाहिजे तो म्हणजे एटिकेट्स, शिष्टाचार. शिष्टाचार म्हणजे या समाजरीती असतात, बाहेर समाजामध्ये वावरत असताना ज्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्याला आपण एटिकेट्स असं म्हणतो. या बेसिक गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे याची तर खूप मोठी लिस्टच आहे जी तुम्हाला इंटरनेटवर मिळेल. पण काही 2-4 गोष्टी सांगायच्या झाल्या तर आपला इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेणे, इतरांना डिस्टर्ब होणार इतक्या आवाजामध्ये आपण आपल्या कुठल्याही ॲक्टिव्हिटी, बोलणं, सिनेमे पाहणं हे करू नये. बाहेर असताना जे काही नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करावा. आपण ज्या एखाद्या बाहेर कुठल्या कार्यक्रमामध्ये गेलो तर त्या कार्यक्रमाचे जे काही नियम असतील, त्या कार्यक्रमाचे एक जी व्हाईब असेल त्यानुसार आपण आहोत का हे पाहणे, याला मी शिष्टाचार म्हणते. आपल्याला मदत करणाऱ्यांप्रती आपल्याला कृतज्ञता असली पाहिजे. आपण ज्या ठिकाणी जाऊ जिथे आपला आदरातिथ्य होत आहे त्या ठिकाणी आपल्यालासुद्धा कृतज्ञता व्यक्त करता येणं हा एक शिष्टाचाराचा भाग आहे जो आपल्या आतमध्ये असला पाहिजे. आणि एकंदर आपलं व्यक्तिमत्व हे आनंदी, हसमुख असलं तर त्यांनी चांगला प्रभाव पडतो. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे इतर भाषा शिकणे. आता फक्त आपली मातृभाषाच नाही तर इंग्रजी भाषा किंवा हिंदी भाषा किंवा आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला कामानिमित्त घराबाहेर राहावं लागणार आहे अशा ठिकाणी, त्या ठिकाणी असणारी जी स्थानिक भाषा असेल, किमान आपल्याला संवाद साधता येईल, किमान 2-4 शब्द कोणाशी तरी बोलता येईल इतकी तरी आपण ती भाषा शिकलीच पाहिजे. आणि इतर भाषा शिकल्यामुळे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास येतो. फक्त इंग्रजी शिकणे, फक्त हिंदी शिकणे असंही काही नाही आहे. महिलांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पर्यटनस्थळी जी भाषा प्रामुख्याने बोलली जाते ती भाषा किमान लोकांची तोंड ओळख करून घेता येईल इतकी तरी आपण बोलायला शिकून घेतली पाहिजे. चौथा मुद्दा आहे तो म्हणजे समाजभान, सोसायटल अंडरस्टँडिंग. मैत्रिणींनो, सार्वजनिक आयुष्यामध्ये जगत असताना आपल्या समाजामध्ये, देशामध्ये काय चालू आहे याचा आपण कधी विचार करतो का?
तुम्ही करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण अजूनपर्यंत विचार केला नसेल तर आजपासून आपण आपल्या या देशाचा, समाजाचा फक्त विचार करून नाही तर मी या देशाचं, समाजाचं, निसर्गाचं देखील एक देणं लागते, एक ह्युमन बीईंग या नात्याने देणं लागते. कारण आपणही जगत असताना आपण या निसर्गाकडून खूप गोष्टी घेतो. आपल्याला या समाजामुळे प्रोटेक्शन मिळतं, सुरक्षितता मिळते, त्यामुळे या सर्व गोष्टींप्रती आपल्या आतमध्ये काहीतरी जाणीव असली पाहिजे, कृतज्ञतेची जाणीव, त्यांच्याप्रती काहीतरी करण्याची जाणीव, इतरांना मदत करण्याची जाणीव ही आपल्या आतमध्ये असली पाहिजे. ह्या जीवनप्रवासामध्ये आपण सगळेजण एक आहोत ही भावना रुजवणे, बिंबवणे फार गरजेचं आहे. समाजाप्रती एकीची भावना आपल्यामध्ये जागरूक झाली तर आपल्या देशावर येणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळी आपण सर्व एकत्र येऊन सकारात्मक विचार करून आपल्या देशाला या संकटातून नक्कीच बाहेर काढू शकतो. सामाजिक बांधिलकी जपणं आपली सर्वांची एक नैतिक जबाबदारी आहे. वेळोवेळी आपण प्रत्येकाने नैतिक जबाबदारी पार पाडणं गरजेचं असतं. सामाजिक जबाबदारी ही काही फक्त पुरुषांची गोष्ट नाही आहे, किंवा समाजभान असणं, आपल्या देशामध्ये काय चालू आहे याची माहिती असणं हेही काही पुरुषांचं काम नाही आहे. ते पुरुष आणि स्त्री दोघांनाही या गोष्टींची माहिती असली पाहिजे. जर आपण आपल्याला निर्मिकाने या ठिकाणी पाठवलेलं आहे पृथ्वीवर या देशामध्ये, तर या जगाची जबाबदारी आपल्याला ती दिलेलीच आहे. त्यामुळे ही आपण स्वतःची जबाबदारी ओळखून आपल्या क्षमतेनुसार, उपलब्धतेनुसार ही बांधिलकीची भावना जपणं म्हणजेच समाजभान जपणं आहे. आणि महिलांमध्ये हे समाजभान असणं खूप गरजेचं आहे. पाचवा मुद्दा आहे स्वावलंबी बनणे, सेल्फ सफिशियंट. महिलांसाठी स्वावलंबी होण्याचा मार्ग कधीकधी खूप कठीण असतो. आपला समाज, आपली परिस्थिती आपल्याला स्वावलंबी होऊ देत नाही. आपल्याला शिक्षण घेऊ देते, पण अर्थार्जन करणे, स्वतःच्या पायावर उभं राहणे, आपल्या स्वतःला जितके पैसे लागतात, राहायला जे घर लागतं, खायला जे अन्न लागतं, जे कपडे लागतात, ज्या वस्तू आपल्याला लागतात, त्या वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याकडे पैसे असणं ही खूपच गरजेची गोष्ट आहे. आणि त्यासाठी स्वावलंबी असणं हेही महत्त्वाचं आहे. स्वावलंबी होण्यासाठी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे हे समजून घ्या. तर स्वावलंबी होण्यासाठी आपल्या आत आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. आपण जे काम करतो ते काम निष्ठेने करणंही गरजेचं आहे, कारण तेव्हाच आपण पैसे कमवू शकू. स्वावलंबी होण्याच्या दिशेने तुमचं पहिलं पाऊल आहे ते म्हणजे मेहनत करणे आणि आत्मविश्वास ठेवणे. अशा परिस्थितीमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिक जीवनापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतचा निर्णय आपण पूर्ण आत्मविश्वासाने घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतकंच नाही तर कोणताही निर्णय चुकीचा असला तरी त्याची जबाबदारीही इतर कोणावरही न टाकता ती आपण स्वतःवर घेतली पाहिजे. याला मी स्वावलंबन असं म्हणते. बरेचदा महिलांना घरामध्ये प्रत्येक छोटा मोठा निर्णय कोणाला ना कोणाला विचारूनच घेण्याची सवय असते. अशा परिस्थितीमध्ये महिलांना कुटुंबातील सदस्य किंवा भागीदारांवरच अवलंबून राहण्याची सवय लागते. अवलंबून राहूच नाही असं मला म्हणायचं नाही आहे, पण आपल्याला स्वतः निर्णय घेण्याची सुद्धा सवय लागली पाहिजे. स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही भावनिकदृष्ट्या खंबीर बनणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आनंदासाठी दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःची काळजी घ्यायला शिकता. याचा अर्थ आयुष्यामध्ये तुम्ही एकट्याने राहा असं मला बिलकुल म्हणायचं नाही आहे, पण आपण इमोशनली खंबीर असलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही भावनिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहणार नाही आणि स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत ठेवण्यात यशस्वी व्हाल, आणि याचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो असं मला वाटतं. तर स्वावलंबी होण्यासाठी तुम्ही तुमच्या बजेटचा आणि गुंतवणुकीचा स्वतः मागोवा ठेवणं महत्त्वाचं आहे. ते मॅनेज करणं स्वतःला माहीत असलं पाहिजे. माझ्याकडे किती पैसे आहेत, मला किती पैसे लागणार आहेत, मी त्याचं काय केलं पाहिजे. आणि म्हणून स्वतंत्र होण्यासाठी स्वतःचे आर्थिक नियोजन करायला आपण शिकलं पाहिजे. आणि सहावी गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम. हे बघा मैत्रिणींनो, या विश्वामध्ये आपला जन्म झाला आहे. आपण आहोत तो देश, हा भवताल, हे कुटुंब, ह्या सर्वांप्रती कृतज्ञ राहायचा प्रयत्न करा, कारण या सगळ्यांमुळे आपण आहोत. प्रेम करण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला जीवन परिपूर्ण झाल्यासारखं वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर बिनशर्त प्रेम करा. मला माहिती आहे की ऐकायला सोपं वाटतं,
पण करायला कसं करणार? स्वतःवर प्रेम करणं म्हणजे लाड करणं नाही, तर स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपण जसे आहोत तसे स्वतःला आनंदाने स्वीकारणे. आपला जो रंग असेल, आपली उंची, आपण केलेलं काम, आपल्याला मिळालेले मार्क्स, आपण जे करत आहोत ते काम, आपल्यासोबत असणारे मित्रमैत्रिणी, या गोष्टींमध्ये काही ना काही पॉझिटिव्ह जर तुम्हाला मिळत असेल तर ते पहा. आणि इन्फॉर्मेशन असेल, काही चुकीचं असेल, तरी त्याचा स्वीकार करा. आणि हेच प्रेमाचे शुद्ध रूप आहे. आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित करा. आपण वारंवार बंद असलेल्या दरवाज्याकडेच पाहत राहतो, त्यामुळे आजूबाजूला काही दरवाजे उघडलेले असतील हे आपण विसरून जातो. त्यामुळे जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करा. जे तुम्हाला एक आनंदी व्यक्ती बनण्याची ऊर्जा देतील त्यांचा सहवास वाढवायचा प्रयत्न करा. आणि लक्षात ठेवा, स्वतःला स्वीकारणे, त्याचा आनंद साजरा करणे आणि आपणच एक प्रेमाचे माध्यम बनणे हाच प्रेमाची भावनिक गरज पूर्ण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तर ह्या होत्या काही टिप्स, ज्या स्किल्स म्हणूया किंवा काही गोष्टी ज्या प्रत्येक महिलेकडे असायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आतमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला बरंच काहीतरी करता येऊ शकतं, पुढे जाता येऊ शकतं. थँक्यू सो मच. हॅपी वुमन्स डे.